शास्त्र प्रसाद दीचत ज्योतिष शास्त्रज्ञ रत्न विशेषज्ञ वेद भविष्यात या कार्यक्रमावर आपला स्वागत आहे। मित्रांनो बघूया आजचे पंचांग व राशि भविष्य। सुरुवात करूया आजच्या पंचांगापासून। आज दिनांक 17 ऑगस्ट 2021। आजची तिथी दशमी जी मध्यरात्री 3:22 राहील। आजचे नक्षत्र आहे ज्येष्ठा जे मध्यरात्री 1:35 असेल। आजचे करण आहे तैतुल संध्याकाळी 4:29 व त्यानंतर बालव मध्यरात्री 3:22। आजचे पक्ष शुक्ल आहे। आजचा योग वैधृती रात्री 12:02। आजचा वार आहे मंगळवार। आज सूर्योदय होईल सकाळी 5:52 व आजचा सूर्यास्त होईल सायंकाळी 6:42। आजची चंद्र राशी आहे वृश्चिक जी उद्या मध्यरात्री 1:35 असणार। मेष राशी मनाला शांती लाभेल तरी योगास नको असलेल्या गोष्टींमध्ये मन रमवू नये। कौटुंबिक कलह समाप्त होते। घरातील जुन्या समस्याही संपतील। दिवस उत्तम असेल। वृषभ राशी व्यापारात भागीदाराकडून लाभ होईल तरीही अतिविश्वास दाखवू नये। स्वतःचे निर्णय स्वतःच घ्यावेत। आरोग्यदृष्ट्या सामान्य दिवस असेल। मिथुन राशी आज नेत्ररोग असलेल्यांनी विशेष काळजी घ्यावी। आरोग्यदृष्ट्या सावध राहणे आवश्यक आहे। आर्थिक स्थिती उत्तम राहील पण मन जरा उद्विग्न असू शकते। दिवस सामान्य राहील। कर्क राशी नवीन काहीतरी शिकायला मिळेल। विद्यार्थी वर्गाला उत्तम दिवस आहे। संततीच्या तब्येतीची काळजी घ्यावी। अधिक वेळ संभवतो। दिवस मिश्र असेल। सिंह राशी सुखाचा नाश होईल असे काही करू नका। स्वतःच्या भावना प्रकट करताना सावध राहा। घरात गैरसमज होण्याची शक्यता आहे पण आर्थिक दृष्ट्या दिवस चांगला असेल। कन्या राशी पराक्रम घडेल। आज भाग्याची साथ व उच्च मनोबल यामुळे आजचा दिवस चांगला घडेल। आर्थिक स्थितीही उत्तम राहील। तुळ राशी बोलताना शब्द सांभाळून वापरावे विशेषतः सरकारी अधिकाऱ्यांशी। आर्थिक स्थिती सुधारेल। कौटुंबिक कलह कमी होईल। दिवस मिश्र असेल। वृश्चिक राशी आज मनोबल उच्च असेल। नवीन कार्य सुरू करण्यास हरकत नाही। मित्र परिवार अथवा नातेवाईक यांच्याकडून चांगली बातमी मिळेल। आर्थिक स्थिती उत्तम राहील। धनु राशी वैवाहिक जीवनात वाद टाळा। जोडीदाराशी जमवून घ्या। प्रवास संभवतो पण प्रवास लाभदायक राहील। तब्येत सांभाळा। मकर राशी जनसमुदायासमवेत वावरणाऱ्या लोकांसाठी आज उत्तम दिवस आहे। आपल्या बोलण्याने आपले काम काढून घेणे आज सोपे होईल। मन प्रसन्न राहील। कुंभ राशी वडील मंडळींकडून आज हवा तसा आधार मिळेल। त्यामुळे आपले कार्य यशस्वीरित्या पार पडेल। आर्थिक स्थिती उत्तम राहील। मीन राशी भावनांवर नियंत्रण ठेवावे। भावनेच्या भरात वाहून जाऊन कोणताही निर्णय घेऊ नये। आर्थिक स्थिती सामान्य असेल त्यामुळे मोजून मापूनच खर्च करा। दिवस मिश्र असेल। तर मित्रांनो हे होते आजचे 12 राशींचे भविष्य। या व्यतिरिक्त अधिक माहिती जाणून घेण्याकरिता किंवा कुठलाही प्रश्न विचारण्याकरिता किंवा आपली वैयक्तिक पत्रिका बनवून घेण्याकरिता आपण मला खाली दिलेल्या नंबर्सवर संपर्क करू शकता। माझे नाव आहे डॉक्टर प्रसाद निचर व उद्या याच वेळी याच ठिकाणी भेटूया याच कार्यक्रमावर ज्याचे नाव आहे वेद भविष्याचे। तोपर्यंत नमस्कार।